डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ आठ मार्च रोजी हॉटेल सय्याजी इथल्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये संपन्न होणार आहे या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन हे उपस्थित राहणार आहेत या दीक्षांत समारंभात प्रगतशील शेतकरी रघुनाथ वाडकर यांना डिलीट पदवीनं तर सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शीतल करजगी यांना डीएसी पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे कुलपती डॉ संजय डी पाटील आणि कुलगुरू डॉ प्रकाश बेहरे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत डी वाय पाटील विद्यापीठाला नॅकनं सलग दुसऱ्या वर्षी ए मानांकन दिलंय विद्यापीठाचा देशपातळीवर अनेक वेळा गौरव झालाय या विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ शुक्रवारी आठ मार्चला दुपारी तीन वाजता हॉटेल सयाजी इथल्या व्हिक्टोरिया हॉलमध्ये संपन्न होणार आहे या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन हे उपस्थित असणार आहेत कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभ संपन्न होणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर प्रकाश बेहरे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं या दीक्षांत समारंभात प्रगतीशील शेतकरी रघुनाथ कृष्णाजी वाडकर यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डिलीट पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर शीतल करजगी यांना डीएससी पदवीनं सन्मानित करण्यात येणार असल्याचं कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांनी सांगितलं कसबा इथले प्रगतीशील शेतकरी रघुनाथ वाडकर यांच्या शेतीविषयक कामाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे निरक्षर शेतकऱ्यांबरोबरच उच्च शिक्षित शास्त्रज्ञांचे ते आदर्श आहेत त्यांनी शेतीमध्ये केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आणि संशोधनाची दखल घेत त्यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डिलीट पदवीनं सन्मानित करण्यात येणार आहे डीएससी पदवीनं सन्मानित होणाऱ्या डॉक्टर शीतल करजगी या ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंद वनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत या दीक्षांत समारंभात एकूण दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर पदव्यांसह सुवर्ण पद दिली जाणार आहेत पत्रकार बैठकीला प्रकुलगुरू डॉक्टर शिंपा शर्मा वित्ताधिकारी श्रीधर राज नारायण नारायणस्वामी अधिष्ठाता डॉक्टर राकेश शर्मा कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले परीक्षा नियंत्रक अरुण पोवार आदी मान्यवर उपस्थित होते